कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जी एपीओ आहे ती 8 फरवरी 1917 ला स्थापन करण्यात आली. ओके. हॅलो सर. हो बोला ना. हॅलो सर. ऐकू येते मनोहर भाऊ. हा आणि सर आमच्या इथे हो मनोहर भाऊच बोलत आहो मी. हा बोला ना बोला. तर सर 8 फरवरी 2017 ला आम्ही स्थापन केली आहे एपीओ. ओके. हॅलो सर. आणि सर त्यांचे सभासद हॅलो सर आहे सभासद 1055 सभासद आहे सर. व्हेरी गुड. आणि विशेष करून सर संपूर्ण हे आदिवासी भागातलं एपीओ आहे. अच्छा. हॅलो सर. हो बोला ना. आणि सर आता सध्या आम्ही शेतकऱ्यासाठी सध्या तूर वगैरे खरेदीच चालू आहे आमचं. मागच्या वर्षी आम्ही खरेदी केलं आहे महाएपीस मार्फत. ओके. हॅलो. आणि सर आता आमचं इकडे कसं आहे आदिवासी शेतकरी अशिक्षित शेतकरी आहे सर आणि कोरडवाहू शेती आहे सर. अच्छा. कोरडवाहू शेती आहे सर. पुढे आणि त्यांना ज्या काही अडचणी येत हो कोरडवाहू शेती आहे सर. आणि महत्वाचं कसं सर संपूर्ण हे जे सभासद आहे आमचे पूर्ण आदिवासी शेतकरी आहे. अच्छा अच्छा. ओके. आणि त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत शेतीमध्ये कसं आहे सर काही अडचणी त्यांच्यावर आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे त्याच्यासाठी आम्ही आता जे काही बाजार भाव त्यांना कमी मिळत तर त्याच्यात आम्ही तो प्रयत्न चालू केला आहे सर. अच्छा. हो. आणि विशेष करून आता जसं कसं सर त्यांना योग्य मोबदला कसा मिळेल पिळवणूक कशी थांबवता येईल याच्यावर आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करायला सुरुवात केली आहे सर. अच्छा. ठीक आहे. 1000 आपले मेंबर बनलेले आहे खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर भाऊ त्याच्यासाठी तुम्ही विशेष काय केलं इतके सारे मेंबर बनवण्यासाठी. आता सध्या त्यांना जर ते बाजारभाव बरोबर मिळत नव्हते म्हणून आता आम्ही हमी भावाने त्यांचा माल खरेदी करणं सुरू केलं. अच्छा. ते तुम्ही तुरची खरेदी करत आहात ना सध्या. तुमच्याकडे पीक कोणत्या कोणत्या आहे. कोणते कोणते पीक आहे आपल्याकडे. कोणते कोणते पीक आहे आपल्याकडे. कापूस आहे सोयाबीन आहे तूर आहे दुसरे काय काय आहे. हो सर. पीक काय काय आहे याचा बघून हे सर्व पीक आहेत की कोणते पीक आहे. तुम्ही फक्त कोरडवाहूची शेती आहे ना तुमची. सर हा जो भाग आहे तो कोरडवाहू साठीच आहे. तूर ते कापूस वगैरे. ओके. तूर आणि कापूस फक्त पावसाळी पीकच तुम्ही घेत आहात. आणि ज्या शेतकऱ्याकडे थोडंफार ओलीत आहे तर ती चना वगैरे क्रॉप मध्ये घेतात. ओके. ते 10% वर असेल ना तसं. जी तसा भाग 10% वर असेल ना. 10-15% असेल. हो सर 10% वर आहे ना सर. ते 10% वर आहे म्हणजे 80% आपण बोलू शकतो की कोरडवाहू आहे आणि 20%
इरिगेटेड आहे, ओलेत आहे, बरोबर ना? बरोबर. त्याचं तुमच्याकडे कापूस पण असतात यवतमाळ आहे म्हणून. हो भरपूर आहे सर कापूस. बरोबर आहे. तर कापसाबाबत तुम्ही काय केलंय का 3 वर्षामध्ये? सर सध्या पहिल्या वर्षी आम्ही प्रयोग करून पाहिला, त्यांना बी जे बियाणं वगैरे आहे ना चांगल्या प्रतीचं, आणि त्याला काय रास्त भावात देण्याचा प्रयत्न केला सर आम्ही. अच्छा, व्हेरी गुड. तर त्याच्यामध्ये कुठे पैसे अडकले की नाही, यश मिळाला की नाही, की काय तुमचा अनुभव वेगळा होता? नाही सर, ते कसं होत होतं इकडे जे भाव त्यांना काही वेगळे म्हणजे कृषी केंद्राकडून होत होते, पण आम्ही जे प्रत्यक्षात त्यांना जो रेट आहे त्यांना म्हणजे जे 550-100 रुपये त्यांचे जे काही एका थैलीवर जात होते ते वाचवण्याचा सर आम्ही प्रयत्न केला. ओके. आणि त्यांच्या मताप्रमाणे दिलं कोणतं लावा वगैरे, त्यांना जे पाहिजे ते तुम्ही दिले? हो दिले सर. अच्छा, तर त्यांना फायदा झाला त्याच्या पुढे? हो सर, त्यांचा आता जवळपास आता इकडे आता 10 बॅग घेणारे असेल सर, त्यांचा 700-800 रुपये तरी निदान त्यांना त्याच्यातून सूट मिळाल्यासारखं झालं. अरे वा, ठीक आहे ना. तर अजून तुम्ही पुढे पुढे असं केलं की अजून करणार आहात की नाही? तसं खूप चांगलं. आता सर आम्ही आता आम्ही स्वतःच कृषी केंद्र टाकायचं आता याच्यामध्ये आहे सर, प्रोसिजर मध्ये झालंच आहे, तर या सीझन मध्ये आम्ही ते करू अधिक प्रयत्न. तुमचं एखादा शेतकरी मध्ये त्याची वाटप झाली तरी पण तुमचं काम होऊ जाणार. हो सर. बरोबर आहे. पण अजून मी तुम्हाला दुसऱ्या जे कृषी सेवा केंद्र दुसऱ्या असल्याने सुरू केलंय ना, त्याच्यामध्ये त्यांना काय अडचणी येतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, आणि तुम्ही काय काय काळजी घ्यावी त्याच्यावर पण आपण बोलूया. हो बरोबर. ठीक आहे. दुसरं तुम्ही विपणन मध्ये काय बी केलंय का? विपणन मध्ये आता सर तुरीच, मागच्या वर्षी आम्ही 3000 क्विंटल तुरी घेतल्या. व्हेरी गुड. आणि आता ते आम्हाला फक्त कमिशनवर होतं, कारण पैसा आमच्याकडे उपलब्ध नव्हता, तर मायपीसी ला दिला माल. ओके. कमिशन आला सर्व तुमच्याकडे? हो झालंय जवळपास. जवळपास आलाय काय? संपूर्ण आला मागच्या वर्षाचा होता ना? नाही संपूर्ण नाही, काही आहे थोड्या अडचणी. अच्छा. तुम्ही शेअर करू शकता बघा, हा तर शेतकऱ्याची व्यासपीठ आहे. हो सर. आपल्याला शेतकरी आणि एफपीओ विशेष म्हणून एफपीओ ला जे जे अडचणी येतात त्याच्यावर काय उपाय करावा याच्या बरोबर आपण बोलत आहोत इकडे. हो सर. तर काय काय अडचणी आला तुम्ही सांगणार, तर पुढच्या वर्षी तुम्ही काय काय लक्ष ठेवा, कुठे काळजी घ्यावी ते आपण बोलू शकतो ना त्याचं. हो सर. तर काय ते कमिशन किती पर्सेंट तुम्हाला मिळालंय? म्हणजे 50% आला आहे की 75% आला आहे की अजून कमी जास्त आलेला आहे? 40% आलाय सर. अच्छा, बरोबर. 60% आहे, तुकड्या तुकड्यामध्ये येत आहे. हो बरोबर आहे. ठीक आहे. तर तुम्ही डिमांड केली होती, कारण की बघा भांडवल शिवाय तुम्ही कारभार चालू शकणार नाही. हो बरोबर. है ना, मोठा एफपीओ ना तुमचा, 1000 शेतकरी आहे, आणि फक्त कमिशन वर तुम्ही चालत आहात. म्हणजे बिझनेस असतात, तुम्ही जर व्यापार करत असला तर एक एक ठिकाणी कमी पैसा आला तर दुसऱ्या ठिकाणी आपण ऍडजस्ट करू शकतो. हो सर. इथे कमाईच कमिशनची आहे, आणि ते जर आला तर पुढच्या वर्षी रावणाचे जे कार्यक्रम आहे तुमचे ते पोस्टपोन होऊ शकते. हो सर. है ना, त्याच्यावर असर पडू शकते ना? नाही, आता मागच्या वर्षीचं कसं आहे सर, आमचा आता पहिलाच अनुभव होता. बरोबर. आणि सगळे साहित्य वगैरे खरेदी करा लागलं सर, त्याच्यामध्ये थोडस हे झालं. ठीक आहे. तर तुम्ही डिपॉझिट वगैरे तर दिले नाही ना काय? नाही, डिपॉझिट वगैरे नाही दिलं सर, पण आम्हाला आता काटा झालं किंवा बाकीच्या मशिनरीज वगैरे बोलावा पाहायचं ते घ्या, खरेदी करायला लागलं सर आता. हो, पॅकिंगचं सबट पण लोकांना खरेदी करायला लागलं आहे. हो, आता कळायला लागलं सर त्यांनी, आता ते जास्तीत जास्त जुळायला लागले आमच्यासोबत. बरोबर आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर त्यात 60% पैसा आलेला आहे सध्या तुम्हाला, तर आणि 40% यायचं आहे. ठीक आहे, छान. आणि तूर शिवाय कापूस मध्ये विपरीत मध्ये काय बी केलं होतं तुम्ही? या वर्षी नाही सर, मागच्या वर्षी नाही, पण त्याच्या आधी एक आम्ही म्हणजे जसं दिवाळीमध्ये इकडे थोडीशी अडचण असतात शेतकऱ्यांना, तर त्याच्यात आम्ही असं जे जे नळलेले कास्तकार आहे अशा याचा आम्ही खरेदी करून त्यांना, आता जसं त्यावेळेस जर 5000 भाव असेल तर आम्ही त्यांना 5000 मिळवून देण्याचा प्रयत्न केला, कारण असे व्यापारी येतात ना त्यांच्यापासून त्यांची लिपुडे होऊ नये यासाठी आम्ही ते प्रयत्न केले. अरे वा, खूप छान. तर ते काम झालं थोडंफार का सर?
थोडाफार काम झालं तसा व्यापार झाला तुमचा? म्हणजे आता आमचा उद्देश असते होता की सर त्यांचं आम्हाला जास्त नाही मिळालं तरी त्यांचा थोडस त्याच्यातून येऊ आणि मिळायला पाहिजे. बरोबर, आम्ही त्यांच्यासाठी काही करतो हे तरी श्रेय मिळालं सर आम्हाला. हो हो, हे तरी तुम्हाला समाधान मिळालं, त्यांना कळलं की आपलं एफपीओ आपल्यासाठी काय करत आहे. हो सर, खूप छान खूप छान, उद्देश चांगलाच आहे आणि तुम्ही ते कंटिन्यू मेहनत करत आहात, खूप चांगली गोष्ट आहे. आणि गीतेश भाऊ आहे का? आहे ना सर. हा गीतेश भाऊ, हॅलो सर. हा गीतेश भाऊ, येते ऐकायला गीतेश भाऊ. नमस्कार सर. नमस्कार गीतेश भाऊ. हॅलो. हा गीतेश भाऊ, येते ऐकायला. नमस्कार सर. हा, हे गीतेश भाऊ टेम्पाडे जे सीईओ आहे बारेगाव कृषी विकास आदिवासी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे. गीतेश भाऊ, तुमचा काय अनुभव, किती वर्षांनी तुम्ही जोडलेला आहात बारेगाव एफपीसीशी? एक वर्ष पूर्ण झालंय सर. एक वर्ष झालंय, व्हेरी गुड. ठीक आहे, काय अनुभव आहे एक वर्षामध्ये? हॅलो. हा गीतेश भाऊ, काय अनुभव आहे? एक वर्ष झालेला या कंपनीमध्ये. हा सर, इथं आता अगोदर कसं काय शेतकऱ्यांना म्हणजे हमी भावासाठी वेळेवर होत नव्हतं. आता आम्ही तूर खरेदी केंद्र चालू केलेलं आहे, तसं का कृषी केंद्र चालू केलेलं आहे. ओके, आता ती कापसाचे आपण बियाणं वगैरे वाटलेली, त्यामुळे आपल्या कंपनीशी लोक आणखी जुळले शेतकरी. खूप छान. त्यांना काही वगैरे आणि जास्तीत जास्त शेतकरी आपल्या कंपनीशी जुळण्याचे त्यासाठी प्रयत्न चालू आहे सर. आणि शेतकऱ्यांना कसा लाभ देता येईल याच्याकडे लक्ष आहे सर. बरोबर आहे. बघा, कोणत्याही कंपनीमध्ये डायरेक्टर महत्वपूर्ण असते पण सीईओचा पण रोल खूपच मोठा आहे. सीईओ म्हणजे त्याचं जे करता आहे, म्हणजे चालक आहे ते डायरेक्टर आहे पण जे करता आहे ते सीईओ आहे. म्हणजे काम सीईओ थ्रूच होणार आहे जास्तीत जास्त काम. तर तुमचं अजून काय विजन पडते? इतका मोठा एफपीओ आहे पण ते आदिवासी मध्ये आहे, तर काय तुम्हाला करावं असं वाटते? म्हणजे काय तुम्ही मोठा प्रकल्प करू इच्छिता? सर, शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढा प्रयत्न चालू आहे आणि कंपनी मार्फत लोकांच्या शेतकऱ्यांचा संपर्क वाढवायचा आणि त्यांना जे नवीन पद्धतीनं त्यांना शेतीमध्ये जे प्रयत्न करता येईल त्याचं मार्गदर्शन करायचं आहे सर. खूप छान. म्हणजे ते एक बघा मॉरल प्रोग्राम झाला की नैतिक आपली जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे आणि ते चांगली गोष्ट आहे. पण आर्थिक जबाबदारी पण आहे. म्हणजे सीईओचा दोन रोल असतो, एक तर नैतिकता जाणवायची आणि एक आर्थिक परिस्थिती पण सुधारली पाहिजे शेतकऱ्याची पण आणि कंपनीची पण. तर आर्थिक परिस्थिती मध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही काय प्रोग्राम चा विचार केला आहे? काय काय तुम्ही करू इच्छिता की तुमच्या एफपीओची बॅलन्स शीट एकदम चांगली होऊन जाणार? आम्ही आता कृषी केंद्राचं ओपनिंग केलेलं आहे सर, प्रोसेस झाली आहे, त्याचं लायसन्स घ्यायचं आहे. म्हणजे आम्ही शेतकऱ्यांसाठी कमी दरामध्ये जसं कंपनीकडून बियाणे येतात ते लोकांपर्यंत पुरवणे आणि त्यांचं जे कापूस वगैरे असते किंवा काही माल असते शेतमाल हे कंपनी चांगल्या भावाने घेऊन त्यांना आर्थिक मदत करता येईल या उद्देशाने चालू आहे सर काम. ओके, ठीक आहे. कृषी सेवा केंद्र एक काम आहे जे तुम्ही हाती घेतला आहे. बरोबर, खतांमध्ये आणि बियाण्यामध्ये तुम्ही मदत करणार शेतकऱ्यांची आणि त्याच्यामुळे आवक पण होणार आहे एफपीओला. आणि सर, आम्ही ई कॉमर्स वर जॉईन झालो आहे सर, त्यामुळे आम्ही कसं की लोकांचा माल खरेदी करायचा बल्क मध्ये आणि चांगला चांगला त्यांना भाव भेटला पाहिजे म्हणून असं ई कॉमर्स वर आम्ही टाकण्याचा प्रयत्न करत आहे सर. ओके, ई कॉमर्स मध्ये काय केलंय?
अजून प्रोसेस व्हायची आहे सर, यावर्षी मार खरेदी करणार याचं झालेलं आहे आमचं सर, तूर कापूस वगैरे असं. आता कापसाचं तर नाही, कारण की यावेळेस बोंडअळी आल्यामुळे कापूसचा नाही करू शकलो सर. आता तुरीचा आणि चण्याचा करायचं चालू आहे सर आमचं. ठीक आहे, तर तुम्ही कोणताही प्लॅटफॉर्म शॉर्टलिस्ट केलाय ज्याच्यावर तुम्हाला करायचं आहे? हा सर. हॅलो. हा, कोणताही प्लॅटफॉर्म ठरवला आहे का जिथे तुम्हाला काम करायचं? हॅलो. हा अतुल भाऊ, एक मिनिट सर. सर, यांचं एनसीडेक्स वर रजिस्ट्रेशन झालंय, एनईएमएल ला पण झालाय, ई नाम ला झालाय, आणि किसान आर्ट जे आहे पुण्याचं त्यांच्यासोबत पण टाइप झालाय यांचं. आणि कांचनी कंपनी जे आहे, कांचनी कंपनी जी आहे, त्या कांचनी कंपनी सोबत आपण ऑलरेडी जॉईन झालो आहोत त्याच्या बाबतीत. आणि कांचनीचा पुढचा प्लॅनिंग होता की जिनिंग आणि प्रेसिंगचा, त्याच्यामध्ये आपण आपल्या इकडला माल, सगळा माल त्यांना पुरवणार होतो. व्हेरी गुड. ओके, ते विचारत होतो की प्लॅटफॉर्म खूप आहे, पण आपला लक्ष आपल्या कामाचे जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर असला पाहिजे. त्या एनसीडीएक्स आणि नंबर ऑलरेडी तुम्ही झालेला, त्याने कांचनी एफपीओ जे आहे त्याचे सीईओ बालाजी दुबे आहे त्याच्याशी ऑलरेडी तुम्ही मार्केटिंग साठी जोडलेले आहात, आणि त्यांची जिनिंग जेव्हा सुरू झाली तेव्हा कापूस पण तिकडे प्रोसेस करायचा असं तुम्ही ठरवलं आहे. सर बरोबर आहे. राईट. दुसरा अतुल भाऊ, आता बघा तुम्ही या एफपीओशी जोडलेले आहेत, पण तुम्ही दुसऱ्या खूप साऱ्या एफपीओशी जोडलेले आहेत, तर तिकडची कोणती सक्सेस फॉर्म्युला इथे आपण अजून अप्लाय करू शकतो? काय काय यांचे जे जे लिमिटेशन आहे ते आपल्याला मनात ठेवायला पाहिजे. सर, एक एफपीओ होती जिथे मी काम केलं होतं आधी, टाटा ट्रस्टची होती दिवसामध्ये. ओके. त्यांनी थोडाफार प्रयत्न केला होता की कॉटन काय नाव आहे प्रेसिंग, त्याच परफेक्ट के काय नाव आहे. हा परफेक्टच आहे. नाही परफेक्ट, हा परफेक्टच आहे शायद. हा दिवशाची, तर त्यांनी थोडा टी शर्टचा वगैरे केला होता त्यांनी थोडंफार. हो हो, काहीतरी कारणास्तव त्यांचं झालं नसेल, पण मला ते चांगलं वाटलं. ते इकडे आपण करू शकतो, छोट्या प्रमाणात करायचं, मोठ्या प्रमाणात नाही. सुरुवात छोट्यापासून करायची बा. आपले जे 4-5 एफपीओ आहेत आदिवासी, हेच जॉईन करून एका मिडल जी जागा येईल त्या जागेवर आपण ते करण्याचा प्रयत्न म्हणजे डोक्यामध्ये आला आहे. आता पाहू आता आर्थिक स्थितीनुसार आपण ते करणार आहोत. बरोबर आहे, खूप छान प्रकल्प आहे. आणि टाटा ट्रस्टचे जे 7 एफपीओ आहे तिकडचे दिवसा आडी दवड 500 ते आपल्या सगळे ते रेग्युलर जोडलेले आहे. माहिती आहे सर मला त्यांचं. राईट राईट, बरोबर. जॉयस वगैरे मध्ये मी आधी काम केलं होतं, टाटा ट्रस्ट ला होतो तेव्हा. अच्छा अच्छा, ओके. वैभव वगैरे खूप चांगला ओळखीचा माझा. हो हो, बरोबर आहे. ठीक आहे, खूप छान. आता पुढे जाऊन हे मूल्यवर्धन तुम्हाला करण्याची इच्छा आहे, बरोबर आहे ना, कापसामध्ये? हो सर, मूल्यवर्धन केल्याशिवाय शेतकऱ्यांना कुठे कुठलाच फायदा होणार नाही. नाही होणार, नाही होणार, बरोबर आहे. ठीक आहे. तर एक तर जिनिंग प्रेसिंग आहे जे आपण कांचनीची जी जेव्हाही सुरू झाली तेव्हा करू शकतो, काय की ते आपल्या एफपीओची जिनिंग असेल. आणि एक आहे की आपण कापड गार्मेंट परत मूल्यवर्धन करायचं आणि ते व्हॅल्यू ऍड करून ते विकायचं, बरोबर आहे? बरोबर आहे. खूप छान. तर अजून आता अडचणी काय यांना येत आहे अतुल भाऊ सध्या? मुख्य अडचण सर पैशांचीच आहे त्यांना. आर्थिक परिस्थिती त्यांची नसल्यामुळे, आणि आम्ही 1-2 जागी अप्लाय केलं होतं खरेदी आपल्या याच्यासाठी लोन. ओके. आणि ते लोन काही झालं नव्हतं आपलं अप्रूव, तर ती एक सगळ्यात मोठी अडचण आहे त्यांची. बाकी गोडाऊन वगैरेच तर आपण आता दुसरीकडून करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्यासाठी. आणि जर स्मार्ट मध्ये आपण जे टाकलाय त्याच्यामधून जर आपला प्रोजेक्ट सॅन्शन झाला तर जिनिंग आणि प्रेसिंग छोट्या प्रमाणात आपण तिथे मारेगाव साठी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. प्रोसेसिंग साठी आपल्याला दुसऱ्यावर निर्भर राहण्यापेक्षा स्वतः जर केलं आपण तर खूप चांगलं होईल. बरोबर आहे. त्याच्या त्या ऍप्लिकेशन मध्ये आपण जिनिंग साठी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे स्मार्ट मध्ये, बरोबर केलाय अप्लाय, ते सॅन्शन झालं की माहित पडेल आपल्याला. हो हो, राईट, बरोबर आहे. तर मुख्य अडचण भांडवल आहे, फेडरल्स आहे, बरोबर आहे. आणि अजून मार्केटिंग मध्ये पण खूप स्कोप आहे ना. काय काय सिस्टमॅटिक, काय काय 1000 शेतकरी आहे
आता जर मार्केटिंग प्लॅटफॉर्म आपण चांगला बनवून घेतला तर आपल्याला कोणताही एफपीओची मदत घेण्याची गरज पुढे जाणार नाही किंवा पडायला नाही पाहिजे. आणि आपण सेल्फ सफिशियंट झालो तर आपला स्वतःचा कारभार वाढणार आहे. बरोबर आहे सर. राईट. काय काय जर 200-250 शेतकरी असले तर मी सांगितलं असेल की फटाफट टायअप करा आणि नंतर तुम्ही वाढवा. पण 1000 शेतकरी ऑलरेडी आहे आपल्याकडे. हो हो, आपण तेच प्रयत्न केलाय की आपण सध्या त्यांच्याकडून शिकून घ्यायचं आणि नंतर मग आपलं करायचं. बिलकुल बिलकुल. सुरुवातीमध्ये सर्वांची टाईप करण्यामध्ये काय हरकत नाही, पण 1-2 मॅक्सिमम 3 वर्ष बस. त्यानंतर आपला लक्ष घेतला पाहिजे की आपण स्वतः कसं ते करू शकतो, तरच ते पूर्ण अनुभव पूर्ण कमाई आणि फ्युचरचा प्लॅन तुमचं स्वतःच असेल. तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहून जास्त लांब जाऊ शकणार नाही. तोच प्रयत्न आहे सर आपला की त्यांच्याकडून शिकून घ्यायचं आणि आपण ते अंमलात आणायचं नंतर. बरोबर आहे. खूप छान. आणि टेक्नॉलॉजी बाबत काय म्हणणं आहे तुमचं? टेक्नॉलॉजी तर पाहिजेच आहे सर. आता टेक्नॉलॉजीचा सगळा जग आहे काय त्याच्या. ओके नाही. टेक्नॉलॉजीवर सगळं जग चालू आहे आता काय. बरोबर आहे. बघा आपला लक्ष तिकडेच असतो. आमच्या लक्षात हे जे आदिवासी एरिया आहे, जे अजून बॅकवर्ड एरिया आहे, जे ज्यांच्या संपर्क मोठ्या शहराशी थोडा कमी आहे, तिथे तर टेक्नॉलॉजीची मॅक्झिमम गरज आहे. कारण की शेतकरी पोचू कसे शकणार मोठ्या मोठ्या यार्डमध्ये. बरोबर आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत आतापर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचली नाही. आपण त्याचा प्रयत्न करत आहोत. आता ज्या कंपन्या आहेत त्यांच्या मार्फत आपण तो प्रयत्न चालू केला आहे त्यांना. खूप छान. बरोबर आहे ना. इथे इथे आम्हाला दिसत आहे की आपल्याकडे स्कोप आहे ना काम करण्यासाठी. हो सर, भरपूर स्कोप आहे आपल्या. है ना, जिथे गॅप आहे तिथे स्कोप आहे. आहे आहे. राईट. तर हे आजचा मुख्य विषय आहे की तुम्हाला एक आरसा दाखवायचा की काय आहे आपल्या एफपीओ मध्ये, कोणती कोणती ताकद आहे आपल्या एफपीओ मध्ये, कुठे काय कमी आहे आणि ते कमी दूर करून ताकद वाढवून इतका मजबूत संघटन आपला बनला पाहिजे की उद्या आपला जे प्लान आहे ते सक्सेस करण्यासाठी आपल्याला काहीच मोठी अडचण आली तर त्याची अगोदर माहिती आपल्याला पडली पाहिजे, त्याची तयारी आपली असली पाहिजे आणि 1-2 मॅक्सिमम 3 वर्षात आपला ते सक्सेस प्लॅन संपूर्ण कम्प्लीट झाला पाहिजे.